नरहापूर गावाजवळ भरधाव जाणाऱ्या क्रुझर या जीप गाडीचे मागचे टायर फुटून क्रुझर पलटी झाल्याने 10 व्यक्ती जखमी झाल्यात. त्यातील जीप चालकाची प्रकृती अतिशय गंभीर आहे. टाय येथील एक कुटुंबीय क्रुझर गाडीने नांदेडकडे निघाला होता. नरहापूर गावाजवळ क्रुझर गाडीच्या मागच्या बाजूचे टायर फुटल्याने गाडीने 3 पलट्या खाल्ल्या. त्यात क्रुझरमधील जवळपास 10 व्यक्ती जखमी झाले. अपघातस्थळी वाहनधारक व नागरिक धावून आले. जखमींना पूर्णा येथील रुग्णालयात दाखल केले तर गंभीर जखमी असणाऱ्या वाहन चालकास तातडीने नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले. दरम्यान हट्टा येथील खाडे कुटुंब हे विशाल खाडे या मुलाच्या साखरपुरासाठी नांदेडकडे जात असल्याची माहिती पूर्णा पोलिसांनी दिली आहे. पूर्णा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण गायकवाड, कॅमेरामॅन सुरेश दिग्वेसह आधार घेतला.